नमस्कार मित्रांनो माय मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो हा उपाय फक्त आठ दिवस सकाळी उठल्याबरोबर आमोशापोटी करायचे आहे हे या व्हिडिओमधील दिसणारी फळे ही तुम्हाला खायची आहेत त्यामुळे तुमचा पित्त रक्त वात कफ हे सगळ्या प्रकारचे विकार हे तुमचे फक्त एक आठवड्यामध्ये कायमस्वरूपी बरे करू शकणार आहेत त्याचप्रमाणे अनेकांना पोटाची समस्या असते पोट पूर्णपणे साफ होत नाही म्हणजे गेल्यावर पोट पूर्णपणे साफ होत नस नसते या फळामध्ये तंतुमय पदार्थ हे मोठ्या प्रमाणावर असतात ज्या ज्या फळामध्ये तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणामध्ये असतात अशी फळे खाल्ल्यामुळे आपले पोट साफ होण्यासाठी मदत होते त्यामुळे या फळाचे रोज सेवन केल्यामुळे मलावरोध रोज होतो आणि शौचास साफ होते सप्त धातूचे पोषण होऊन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे क्षयरोगासारखे आजार अगदी सहज बरे होऊ शकतात उत्साह वाढवणारे हे फळ आहे आणि मानसिक थकवा घालवणारे सुद्धा हे फळ आहे मूळव्यात त्यानंतर रक्तीमूळव्यात कोंब भगंदर पूर्णपणे निघून जाण्यास मदत मिळेल पोट लगेच साफ होईल तुमच्या पोटाचा वाढलेला आकार कमी होईल बद्धकोष्ठता अपचन पित्त तुमच्या पोटामधील आतड्यांचा कुठलाही आजार असेल तर या उपायाने तो निघून जाणार आहे मित्रांनो काही व्यक्तींच्या शरीरावर पांढरे कोड असतात लाल डाग असतात ज्यांना अशक्तपणा आणि थकवा जाणवत असतो तसेच ज्यांची रोग प्रतिकारक क्षमता कमी झालेली आहे तसेच कमजोरपणा असेल या सगळ्या समस्यापासून कायमस्वरूपी सुटका मिळवण्यासाठी या व्हिडिओमधील जी फळे दिसत आहे या फळाची सकाळी पोटी किंवा उपाशीपोटी तुम्हाला याचे सेवन करायचे आहे फक्त आणि फक्त आठ दिवस याचे सेवन करायचे आहे आणि भरपूर फायदे मिळवायचे आहेत मित्रांनो हे फळ कोणते आहे आणि याचे सेवन करण्यासाठी से आपल्याला कोणते दोन घटक याच्यामध्ये एकत्रित करायचे आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा मित्रांनो मधील महत्वाचा घटक म्हणून अंजीराकडे पाहिले जाते आणि हे फळ हे फळ म्हणजेच अंजीर आहे ओले आणि सुकलेले अंजीर दोन्हीही आरोग्याला फायदेशीरच असतात अंजीरामध्ये कॉपर सल्फर क्लोरीन हे घटक मुबलक प्रमाणामध्ये असतात तसेच ए बी सी जीवनसत्व सुद्धा या अंजीरामध्ये आपल्याला आढळतात ताज्या अंजीरापेक्षा सुक्या अंजीरात साखरेचे घटक हे मुबलक प्रमाणात असतात अंजीर आपल्या आरोग्यासाठी अत्यंत ते महत्वाचे असे फळ आहे याचा वापर कोणत्या पद्धतीने केल्यास याचा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा मिळेल मित्रांनो आपल्याला सुरुवातीला दोन ते तीन अंजीर घ्यायचे आहेत आणि यासाठीचा दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे पाणी पाण्याऐवजी हो तुम्ही गायीच्या शुद्ध तुपाचा सुद्धा वापर करू शकता किंवा ज्यांना डायबेटीजचा त्रास नाही अशा व्यक्तीने मधाचा सुद्धा वापर करू शकता परंतु सर्वांच्या उपयोगी सर्वांसाठी महत्वाचा घटक म्हणजे पाणी साधारणतः अर्धी वाटी ते पावण वाटी पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये रात्रीला झोपण्यापूर्वी दोन अंजीर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि सकाळी अशा पद्धतीने तुम्हाला हे अंजीर दिसतील कारण या अंजीराचा अर्क पाण्यामध्ये पूर्णपणे मिसळलेला आहे आणि याचे सेवन सकाळी उठल्यानंतर आमुष्या करायचे आहे हा उपाय फक्त आठवडाभर करायचा आहे तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे अनेकांचे पोट साफ होत नाही त्यामुळे पोट साफ होईल मित्रांनो हा उपाय केला तर नक्कीच तुमचे पोट साफ होणार आहे बद्धकोष्ठता अपचन पित्ताचा त्रास वातेचा त्रास कफाचा त्रास असतो तसेच आपल्या पोटातील आतडी आतड्यांची काही आजार असतात हे सर्व साफ ठेवण्याचे काम आणि हे साप हे सर्व साफ ठेवण्यासाठी या अंजिराचे सेवन करायचे आहे तुमच्या शरीरावरील लाल डाग हे घालवण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय मोलाच आहे अशक्तपणा घालवण्यासाठी या फळाचा वापर जरूर करावा हा उपाय फक्त आठवडाभर करायचा आहे उपाय अत्यंत साधा आणि सोपा आहे उपाय करा आणि तुम्ही तुमचं शरीर निरोगी ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला